मुंबईतल्या संविधान बचाव रॅलीमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सहकुटुंब सहभागी झाल्या. रॅलीमध्ये त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. सर्वच विरोधी राजकीय पक्ष सामील होत आहेत, परंतु पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे गेट ऑफ इंडियावर जमायचं नाही, तरी देखील रॅलीचं आयोजन करण्यात आलं. मला असं वाटतं की रॅली काढायचा आणि ती जर अतिशय शांततेच्या पद्धतीने असेल तर मला नाही वाटत काही विरोध खरं तर करायला हवा सरकारने किंवा पोलिसने. आम्ही अतिशय शांतपणे ही रॅली करणार आहोत, ह्याच्यात कुठलीही चुकीची घटना होणार नाही अर्थातच. कारण का ही संविधान बचाव रॅली आहे, त्याचा हा अतिशय गंभीर असा हा प्रश्न आहे, अर्थातच अतिशय मॅच्युअरली ही रॅली होईल. ही रॅली काढण्याची काय वेळ आहे, कारण जे संविधान बचाव रॅली जी प्रामुख्याने म्हणताय, कोणते मुद्दे उपस्थित करणार? मी बघताय सातत्याने ह्या सरकारमध्ये करणारी वागणूक आणि त्यांनी केलेलं विधान, म्हणजे केंद्र सरकारचा एक माननीय मंत्री म्हणतात की संविधान बदलायची गरज आहे, एक म्हणतात डार्विन्स थिअरीच चुकली, अशी असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते. त्याच्यामुळे देशाचं ऐक्य खरंच यांच्या सगळ्या ह्या वागण्यामुळे, फ्रिंज एलिमेंट सातत्याने बोलतात, परवा तर हद्द झाली. म्हणजे एखाद्या सिनेमाला विरोध करायचा अधिकार हा सगळ्यांना आहे, जरूर तुम्ही करू शकता, पण त्याच्यावर शाळेतल्या मुलांवर बसवर दगड फेकणं हे योग्य आहे का? तुम्ही सेन्सॉर बोर्डकडे जा, न्यायालयाकडे जा, चर्चेतून मार्ग काढा. आजकाल काही त्यांच्या मनाविरुद्ध झालं की दगड उचलायचा अशी परिस्थिती झाली आहे. हे किती संयुक्त एक आहे, याचा निषेध करण्यासाठी संविधान हे आपल्या सगळ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या देशाचं धोरण ठरवणारं पुस्तक नाही आहे, नुसता विचार आहे तो. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे एक व्यक्तिमत्व नाही पण विचार आहे, त्या विचाराचा जर धक्का कोणी पोचवणार असेल तर शांततेच्याच मार्गाने आम्ही त्याचा विरोध करू. त्याचबरोबर ह्या रॅलीला उत्तर म्हणून भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जात आहे, काय वाटतं? म्हणजे तुम्हीच विचार करा, जर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर उतरून तिरंगा रॅली काढायची असेल, म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाची क्रेडिबिलिटी राहिली किती? तर या उत्तर सुप्रियताई, जे रॅलीचं महत्त्व जे आहे, रॅलीचं का काढण्यात येते रॅली या सांगत होत्या. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.